केसरकर पत्रकारावर भडकले, प्रश्नांचा भडीमार सहन झाला नाही. दीपक केसरकर यांच्यावर प्रश्नांचा भडीमार होता, ते पत्रकारांवर चांगलेच भडकले. पत्रकारांसोबत बोलत असताना ते म्हणाले की बदलापूर प्रकरणात आम्ही जी समिती नेमली होती त्यांचा अहवाल तयार करायला सांगितला होता. हायकोर्टात एक पिटिशन सुरू आहे, त्यामुळे हा अंतरिम रिपोर्ट सादर करायला सांगितला आहे. ज्यांना निलंबित करायला सांगितलं त्यांना ते केले आहेत. आमच्याकडे जेव्हा प्रकरण येते तेव्हा आम्ही लगेच निर्णय घेतो, पण समितीचा अहवाल हा गोपनीय असतो, तो सीलबंद असतो, तेव्हा तो सगळ्यांसमोर सादर करावा लागतो. येत्या काळात सगळ्यांना जबाबदार ठरवलं जाणार आहे. तुम्ही सुद्धा लोकांचे प्रतिनिधी आहात, तेव्हा जर काही असेल तर आम्हाला नक्की सांगा, सगळी आवश्यक काळजी घेतली जाईल. शिवाजी महाराजांच्या पुत्याबद्दल मी केलेल्या वक्तव्याचा विपर्यास केला जात आहे. मी म्हणालो की हे खूप वाईट झालं, पण मी म्हटलं होतं की या वाईटातून काहीतरी चांगलं होईल. मी म्हणालो होतो की सर्वात आधी नौदल तयार करणारी व्यक्ती छत्रपती शिवाजी महाराज होते. सर्वात शेवटी या किल्ल्याचा पाडाव झाला होता. नेव्ही आपल्या देशाचं संरक्षण दल आहे, नेव्हीचा आम्हाला अभिमान आहे. शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत, त्यांना शोभेल असेच काम व्हावे. आमची तर मागणी होती की 100 फुटाचा पुतळा असावा. पहिल्यांदाच नेव्हीने शिवाजी महाराजांचं एक ब्रीदवाक्य सामावून घेतलं आहे असं केसरकर यांनी म्हटलेलं आहे. शंभर टक्के अधिकार आहे, 100%. मला एक मिनिट आहे. काय माहितीये, आपल्याला मी दोन गोष्टीची विनंती केलेली होती. मला वाटतं आपण सुद्धा त्याचा मान राखला पाहिजे. एक म्हणजे आधी मी प्रिंट मीडियाचं उत्तर देतो आणि नंतर मी प्रेस बरोबर बोलतो, कारण प्रेस बरोबर प्रेसची संख्या सुद्धा जास्त आहे आणि प्रेसमध्ये जे बोललं जातं ते व्यवस्थित बोललं, कारण ते प्रिंट होत असतं आणि ते प्रिंट केलेलं नंतर हे होत नाही. त्याच्यामुळे मी माझी प्रिंट मीडिया, एक मिनिट, इलेक्ट्रॉनिक मीडिया हे लाईव्ह, जरा एक मिनिट, लाईव्ह सुद्धा जात असतं. त्याच्यामुळे मी सुरुवातीलाच हे स्पष्ट केलेलं, त्याच्यामुळे आपण सुद्धा ते पाळूया अशी माझी नम्र विनंती सर्वांना आहे. एकदा विचार आला, हे बघा, ते जे काय बोलले त्याचं मी बिलकुल समर्थन करत नाही. याच्याबद्दल जर काय प्रश्न विचारायचा असेल तुम्ही त्यांना विचारू शकता, परंतु आजची आपली प्रेस ही घडलेल्या इन्सिडेंट बद्दल आहे. पुतळ्यावरती जी क्षती झाली त्याच्या संदर्भातली आहे आणि त्याच्यामुळे त्याच्या संदर्भातले आपण प्रश्न विचारा. किंवा मी जे वक्तव्य केलं की 26 फुटाऐवजी तो 100 फुटाचा असावा, त्याबद्दल तुम्ही विचारा. त्याची सगळ्या अवश्य करावी, त्यांनी अवश्य पाहणी करावी, परंतु याचा सगळ्याचा रिपोर्ट आता ही घटना घडून 2 दिवस होत आहेत आणि त्याच्यामुळे किती काळ याच्यावर वातावरण मुद्दाम तापत ठेवावं याला सुद्धा मर्यादा आहेत. आणि तुम्हाला मग नेव्हीबद्दल अभिमान नाही आहे का? ते आपले सैनिक आहेत, ते आपलं रक्षण करतात, त्याच्यामध्ये कशाला हे करायचं? आपण तर सगळ्यांनी म्हणून ठरवलं पाहिजे की नेव्हीने एक चांगला हे केला, छत्रपती शिवाजी ठेवला, आम्ही त्यांच्याबरोबर एकत्र येऊन एक एवढा चांगला पुतळा उभारू की तो संपूर्ण भारतामधला एक आदर्श पुतळा असेल अशा तऱ्हेचं. त्यावेळेला नेव्ही डे ठरलेला होता, नेव्ही डेला ठराविक दिवस बाकी होते, अशा परिस्थितीमध्ये दिवसाची मर्यादा होती. आता आपण अधिक चांगलं तुम्ही आता असं करणार का? आपण आता सुद्धा आपण काही म्हणायचं नाही. मी कुठे म्हटलंय, मी सांगितलं की आपण प्रेसची शिस्त पाळूया. आपण मी आपल्याला सुरुवातीला विनंती केली, मी काय आपल्याला वाईट बोललेलो नाही, मी त्या नाही झालेलं नाही. प्लीज मी पुन्हा एकदा सांगतो, मी तुमचा आदर ठेवतो परंतु असं चुकीचं बोलू नका. प्लीज मी तुम्हाला अगोदर सांगितलं की मी इलेक्ट्रॉनिक मीडियाशी बोलतो, त्यांना त्यांचं बंद करायला सांगतो आणि नंतर मी एक तास लागला एक तास आपल्याशी बोलून काही हरकत नाही, परंतु आपण पटकन संपवा कारण प्रेसची लोक थांबलेली आहे. ब्युरो रिपोर्ट,
SBN मराठी मुंबई.